लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे. कदाचित ही बैठक उमेदवार जाहीर करण्यासाठीही असू शकते किंवा फायनल करण्यासाठी असू शकते. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. सर, काय म्हणाला, आज महत्वपूर्ण बैठक आहे महाविकास आघाडीची आणि आपणही जाणार? मला असं वाटतं सगळ्या जागा वाटपाची चर्चा व्यवस्थित झालेली आहे. अंतिम हात फिरवायचा म्हणतात असं आज अंतिम सगळ्या या गोष्टी होऊ शकतील असं मला वाटतं. तसं टेंटेटिव्ह सगळ्या प्रोसेस कम्प्लीट झालेल्या आहे, परंतु काही वेळेवरचे काही इकडचे तिकडचे अदलबदल थोडे बहुत असू शकतात. त्याच्याविषयी निर्णय होईल आणि एक अंतिम शिक्कामोर्तब या सगळ्या विषयावर होऊ शकेल. आज भाजपचे बऱ्याचशा उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे, काय वाटतं भाजपची यादी बघून काय तुमचे निर्णय असू शकतात? भाजपसारखा जो विश्वगुरू म्हणणारा पक्ष आहे, 400 पान याला यांना अनेक ठिकाणी उमेदवार भेटू शकले नाही आहे. अनेक ठिकाणी उमेदवाराची चाचपणी चाचपणीमध्ये मग शेवटी कोणतीच चाचपणी नको, जो आहे तो द्या अशा प्रकारच्या भूमिका घेतलेल्या दिसतात. आणि बऱ्याच जुन्या उमेदवाराच्याविरुद्ध अँटी इन्कम असे फॅक्टर आहे. मला असं वाटतं त्यांच्याविरुद्ध जिंकणं महाविकास आघाडीला सोपं जाईल. भाजपची यादी जाहीर झालेली असताना आज महाविकास आघाडीची बैठक आहे, काही धक्का तंत्राचा अवलंब होणार आहे जी यादी बघितल्यावर? यादी ज्याच्या त्याच्या पक्षाची जो तो डिक्लेअर करेल. सगळ्यात आधी जागा वाटप हा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि नंतर यादी. आणि यादी मला असं वाटतं ज्या त्या पक्षाची टेंटेटिव्ह मागच्या वर्षा 2 वर्षाने सगळेच पक्ष तयारी करत आलेले, त्यामुळं यादी फार काय नवीन असेल किंवा नवी असावी असं फार काही मत कोणाचं नाही आहे. खरं तर मराठवाडा आणि विदर्भ हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे, नेमकी कशी असेल मराठवाडा आणि विदर्भाची यादी? यादी मी थोडी बोलू शकतो, मला त्यातली जास्त माहिती नाही, परंतु मराठवाड्यात तरी आत्ताच्या घडीला आम्ही जेवढ्या मागच्या वेळेस जागा लढत होतो तेवढ्या तर लढणारच. एखाद्या वेळेस एखादी एक्स्ट्रा लढू शकतो पण कमी नाही होणार एवढं मला माहिती आहे. तर नक्कीच आजची यादी ही धक्कातंत्र नसली तरीही अनेक नवीन उपक्रम किंवा नवीन प्रयोग यात होतील असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.